नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण डाळ तांदळापासून खूपच चवदार आणि पोटभरीचा असा नाश्ता बनवणार आहोत। तर यासाठी इथे मी एक कप तांदूळ घेतलेत, यामध्ये अर्धा कप चण्याची डाळ घालायची आहे। यानंतर पाव कप इथे मी तुरीची डाळ घेतली आहे आणि पाव कप यामध्ये उडदाची डाळ घालायची आहे। यानंतर यामध्ये 7 ते 8 मेथीचे दाणे घालायचे आहेत। आता यामध्ये पाणी घालून हे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। तर हे डाळ आणि तांदूळ एकत्र करून मी 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेणार आहे आणि यानंतर यातलं सगळं पाणी काढून टाकायचं आहे। आता पुन्हा यामध्ये पाणी घालायचं आहे आणि हे आपल्याला 4 ते 5 तासासाठी असंच भिजत ठेवायचं आहे। तर इथे पहा, 5 तास झालेत आणि डाळ तांदूळ छान भिजलं गेलं आहे। आता हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे। तर इथे मी मिक्सरचं मोठं भांडं घेतलं आहे। तर डाळ तांदळाचं प्रमाण जास्त आहे, त्यामुळे मी हे 2 बॅचेसमध्ये वाटून घेणार आहे। तर यातलं अर्ध मी काढून घेते मिक्सरच्या भांड्यामध्ये। आता यामध्ये 1/2 कप दही घालायचं आहे। तुमच्याकडे जर ताक असेल तर इथे तुम्ही ताक घातलं 1/2 कप तरी चालेल। तर हे सगळं मी वाटून घेतलं, 2 बॅचेसमध्ये वाटून घेतलं आणि वाटताना मी 1/2 कप दही घातलं होतं आणि फक्त गरजेपुरतं यामध्ये मी पाणी घातलं वाटताना। तर पहा, असंच आहे हे घट्ट, ते असं रवाळ याचं टेक्स्चर आहे, पाहू शकता। आता हे आपण 8 तासासाठी फर्मेंट करून घेणार आहोत। तर तुम्ही हे रात्रभरसुद्धा फर्मेंट होण्यासाठी ठेवू शकता। हे मी रात्रभर ठेवलं होतं पीठ। तर आता पहा, सकाळी हे छान फर्मेंट झालं आहे, आकाराने सुद्धा जास्त झालं आहे। तर आता पाहूया, तर इथे पहा मस्त याला जाळी आले। आज या पिठापासून आपण गुजराती ब्रेकफास्टची फेमस रेसिपी हांडवो बनवतो आहे। तर आता ह्या पिठाचा सगळ्याच मी नाश्ता बनवणार नाही आहे एकत्र, म्हणून मी यातलं थोडंसं पीठ आता वेगळं काढून घेणार आहे। तर एका दुसऱ्या बाउलमध्ये मी यातलं 2 ते 3 मोठे चमचे पीठ काढून घेते। तुम्ही जर एका वेळेस सगळ्या पिठाचा नाश्ता बनवणार आहात असाल तर सगळ्या पिठामध्ये पुढचं साहित्य घातलं तरी चालेल। इथे मी 3 चमचे पीठ काढून घेतलं आहे। तर इथे मी 2 माणसांसाठी हा नाश्ता बनवते। तर इथे आता या पिठामध्ये मी भाज्या घालते। तर इथे पहा, मी किसलेला गाजर घेतला आहे, तर किसलेला गाजर थोडासा घालते मी यामध्ये। यानंतर यामध्ये मी बारीक चिरलेली शिमला मिरची घालते। भाज्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घालू शकता। बारीक चिरलेला कांदा घातला। यानंतर इथे मी मटार घेतला आहे, हे थोडंसं मी वाफवून घेतलेत। तुम्ही स्वीट कॉर्नसुद्धा इथे घालू शकता, स्वीट कॉर्न वाफवून घ्यायची गरज नाही आहे। यानंतर इथे पहा, मी आलं आणि हिरवी मिरची बारीक असं हिरवी मिरची बारीक चिरून घेतले आणि आलं किसून घेतलं आहे। तुम्ही दोघांची एकत्र पेस्ट केली तरी चालेल। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये दुधी किसूनसुद्धा तुम्ही घालू शकता। पारंपरिक पद्धतीने जो हांडवो बनवला जातो त्यामध्ये किसलेला दुधी घालतात, त्यामुळे तो छान सॉफ्ट होतो। आवडीप्रमाणे भाज्या तुम्ही इथे घालू शकता। यानंतर इथे मी बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा घातली। आता इथे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। आता यामध्ये चिमूटभर बेकिंग सोडा घालायचा आहे, याच्यामुळे आपला नाश्ता छान जाळीदार होईल, त्याचबरोबर अगदी हलका फुलका होईल। बेकिंग सोड्यावरती मी थोडंसं पाणी घातलं सोडा ॲक्टिवेट करण्यासाठी। आता हे मिक्स करून घेऊया। तुम्ही जर सगळ्या पिठाचा एकत्र नाश्ता बनवणार असाल तर 1/2 चमचा इथे बेकिंग सोडा घालू शकता।
आता इथे मी गॅसवरती एक कढई गरम करत ठेवले. जाड बेस असलेली कढई इथे घ्यायची आहे, किंवा तुम्ही नॉनस्टिक कढईसुद्धा घेऊ शकता. यामध्ये मी एक मोठा चमचा तेल घातलं. तेल पसरवून घेऊया, म्हणजे तेल पटकन गरमसुद्धा होईल आणि आपण जो नाश्ता बनवणार आहोत तो बेसला चिकटणारसुद्धा नाही. आता तेल गरम झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आहे. मोहरी मस्त तळतळली की इथे मी कढीपत्ता घालते आहे. आता यामध्ये पहा पाव चमचा सफेद तीळ घालायचे. तीळ थोडेसे असे मी परतून घेतले, पसरवून घेतले. आता यावरती दोन चमचे तयार पीठ घालायचे. हे आपल्याला थोडंसं जाडसरच करायचं आहे. गॅसची फ्लेम मंद ठेवायची आहे. आता कढईवरती झाकण ठेवून आपल्याला हे 7 ते 8 मिनटं भाजून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची आहे. तर हे आपल्याला अगदी मंद फ्लेमवरती भाजून घ्यायचं आहे, म्हणजे ते आतपर्यंत छान भाजलं जाईल, कच्चं राहणार नाही आतून. तर आता पहा साधारण 8 मिनटं झाले आहेत. आता आपण हे उलटून घेऊया. तर इथे पाहू शकता किती मस्त रंग आला, याला छान असं भाजलं गेलं आहे. आता याच्यावरती पुन्हा मी अर्धा चमचा तेल घालते आणि आता पुन्हा यावरती झाकण ठेवून आपण दुसऱ्या बाजूनेसुद्धा हे 5 ते 6 मिनटं भाजून घेऊया. तर इथे पहा साधारण 6 मिनटं झाले आहेत, पाहूया. तर आता हा आपला नाश्ता दोन्ही बाजूने छान भाजला गेला आहे. आपण मंद फ्लेमवरती दोन्ही बाजूने भाजून घेतला, त्यामुळे छान आतपर्यंत हा भाजला गेला आहे. रंगसुद्धा खूप छान खरपूस आला आहे, काढून घेऊया. तर इथे आता मी चटणीबरोबर हा नाश्ता सर्व करते आहे. चवीला अप्रतिम लागतो आणि यामध्ये आपण भरपूर भाज्या घातल्या आहेत, त्यामुळे तुम्ही मुलांसाठीसुद्धा हा बनवू शकता. यामध्ये आपण दही घातलं आणि याला फर्मेंट केलं, त्यामुळे एक आंबूस अशी याला चव येते, तीसुद्धा खूप छान लागते. तर तुम्ही हा पोटभरीचा असा नाश्ता एकदा नक्की करून पहा, तुम्हाला नक्की आवडेल. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.